अजित पवार दिल्लीला वेश बदलून भेटायला जायचे. आज त्यावर त्यांनी विधान केलेलं आहे की मी कुठेही भेटीला गेलो नाही, मी जाईन तर मुख्यमंत्र्याने जाईन, आणि हे जर आरोप सिद्ध केले तर मी राजकारण सोडून. ही माहिती दिली कोणी? अजित पवार वेश पालटून दिल्लीला जात होते किंवा नाव बदलून जात होते, ती स्वतः त्यांनीच दिली आहे ना माहिती. दिल्ली किंवा त्यांचे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत तटकरे, त्यांच्या निवासस्थानी झालेल्या वार्तालापात त्यांनी सांगितलं. आमचा काय संबंध आहे? त्यांनी हा गौप्यस्फोट केला ना, त्यांनी हा स्वतःच्या विषयी जो गौप्यस्फोट केला, त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. आणि हे काय आम्हीच बोलतोय का? त्यांनी ज्या पद्धतीने माहिती प्रसिद्ध झालेली आहे किंवा समोर आलेली आहे, ही संपूर्ण माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे. जसं सरकार पडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि आमचे तेव्हाचे आमचे सहकारी तेव्हाचे एकनाथ शिंदे वेश पालटून गुढी घालून दाढी वगैरे लावून खोटी असे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना भेटायला जायचे. एकनाथ शिंदे दिल्लीला यायचे, ते मौलवीच्या वेशात यायचे. हे त्यांनीच सांगितलेलं आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती आहे, ही ऑन रेकॉर्ड आहे. आता तुम्हाला ते अडचणीची वाटते, कारण आम्ही राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. जर देशातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर, संवेदनशील अशा विमानतळावर बोर्डिंगवरती खोट्या नावानं खोट्या ओळखपत्रावर वेश बदलून जर काही लोक फिरत असतील जात असतील, तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. उद्या अतिरेकी अशा प्रकारे नाव बदलून येतो आणि त्यांना अशा प्रकारे सहज तिथे वावरता येईल, फिरता येईल. देशातल्या एका प्रमुख राज्याचे डेप्युटी सी एम अशा प्रकारे फिरतात. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता भाजपचा तो फिरतो. आज मुख्यमंत्री झालेले शिंदे हे अशा प्रकारे वेश पालटून फिरतात. हा सुरक्षेचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा. हा त्यांचा प्रश्न. त्या अनौपचारिक गप्पांना आम्ही कोणी उपस्थित नव्हतो. त्यांनी अनौपचारिक गप्पात हे सांगितलं, याचा अर्थ घडलेल्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. ते त्यांना सांगायला पाहिजे. आता ते हात वर करतात कारण चौकशी सुरू झालेली आहे. आम्ही जी मागणी केली आहे ही मागणी आम्ही संसदेमध्ये सुद्धा उचलणार आहोत की हा राष्ट्रीय सुरक्षेचाच मुद्दा. दुसरा मुद्दा, नितीन देसाईंच्या आत्महत्येला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे, पण याच्यामध्ये जे संबंधित आरोपी होते त्यांना अजूनही अटक झालेली नाहीये. प्रश्न असा आहे की आता नितीन देसाईंच्या एंटी स्टुडिओचं नेमकं काय होणार, आणि मराठी माणसाचा एक मुद्दा म्हणून. हा मराठी माणसाचा मुद्दा आहेच. हा मराठी माणसाचा मुद्दा जरी असला तरी मराठी माणसाच्या संदर्भातली कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षा याच्यावरती देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत आपले, त्यांनी बोलायला पाहिजे. कारण हा आर्थिक विषयाशी सुद्धा निगडित विषय. चला आता तुम्ही आता महत्वाच्या मुद्द्यावर आलात, बोला. पुण्यामध्ये नुसतं पुणे नाही तर मावळ असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, बारामती असेल, पुणे ग्रामीण असेल, या भागातल्या शिवसैनिकांचा हा शिवसंकल्प मेळावा आहे. गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये हा मेळावा उद्या होतोय दिवसभर. आणि चला जिंकूया असं त्या मेळाव्याची आमची दिशा आहे की शिवसैनिकांना दिशा मिळावी, प्रेरणा मिळावी, आणि आपण ज्या ताकदीनं लढतोय त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी उद्याचा मेळावा आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पुण्यामध्ये सकाळी आगमन झालं. आता त्यांचे काही कार्यक्रम पुण्यामध्ये आहे आणि उद्या दिवसभर ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. ह्या वेळेला दुर्दैवानं आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळू शकलं नाही. आम्हाला मतं भरपूर मिळाली. महाविकास आघाडीला चांगलं मतदान झालं आहे, आम्ही जागा जिंकली, पण आमची मावळची जागा काही थोड्या मतानं पडलेली आहे. त्यानंतर सांगलीमध्ये आम्हाला यश प्राप्त झालं नाही, पण विधानसभेला मात्र आम्ही पुणे आणि ग्रामीण आसपास या भागामध्ये
खूप चांगला आहे ताकदीनं लढ. पुण्यामध्ये आम्ही चांगल्या जागा लढणार आहोत, पुण्याच्या आसपास लढणार आहोत आणि त्याची तयारी हा मिळावाध्ये तुमचा राजकीय म्हणजे पॉलिटिकल रायव्हल हा खर तर राष्ट्रवादी आणि शरद पवार हे राहिले होते. यावेळी खर तर शरद पवार आणि तुम्ही सगळे सोबत आहात, तर अशा वेळी तुमच्या पक्ष विस्तारासाठी तुम्हाला नक्की काय चॅलेंजेस दिसतात? अशा वेळी हा रायव्हल शब्द आता हा खूप जुना झाला, कारण त्याच्यानंतर आम्ही एकत्र सत्तेत सहभागी झालो. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आम्ही एकत्र लोकसभा निवडणुका लढून महाराष्ट्रात आम्हाला चांगलं यश प्राप्त झाले आणि उद्याच्या विधानसभासुद्धा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत आणि पुण्यासारख्या शहरामध्ये शिवसेनेचं चांगलं रिप्रेझेंटेशन असावं विधानसभेत, ही आमची भूमिका आहे. जागा दिली नव्हती भाजपनं गेल्या वेळेस मागच्या निवडणुकीत, फक्त पुणे नाही तर मुंबई इतर ठिकाणी सुद्धा म्हणजे अक्षरशः कुचंबणं झाली होती शिवसेनेची गेल्या वेळेस. आता तुमचे काय अपेक्षा, किती जागा तुम्हाला? सर आम्ही एकत्र बसू, आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संघर्ष नाही. ज्या जागा एखादा पक्ष जिंकू शकेल त्याला ती जागा मिळेल. पुण्यामध्ये एकीकडे आमचे 5 आमदार होते, आपल्याला माहीत असेल. आम्ही चाचपणी करतोय की आमची चाचपणी पूर्ण झाली आहे की आम्ही कोणत्या जागा शिवसेना म्हणून लढू शकतो. त्याच्यामध्ये अर्थात कोथरूड आहे, त्याच्यामध्ये हडपसर आहे, वडगाव शेरी आहे. तुम्ही ग्रामीण भागातलं जर आता म्हणाल तर खडकवासला आहे, या जुन्नर आम्ही लढलेलो आहोत, खेड आळंदी आम्ही लढलेलो आहोत. पिंपरी चिंचवडमध्ये म्हणाल तर पिंपरी ही आमची जागा, आमचे तिथे आमदार होते, त्यांचं खालच्या भागात भोसरी आमची जागा आहे. या सगळ्या जागांवर शिवसेना लढत आलेली आहे, अनेकदा जिंकत आलेली आहे आणि आज तिथे शिवसेनेची फळी अत्यंत मजबूतीनं उभी आहे. आम्ही या जागा लढू शकतो आणि महाविकास आघाडी म्हणून जिंकू सुद्धा शकतो. सर अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर होते, राष्ट्रीय अध्यक्ष असताना सुद्धा छगन भुजबळ मात्र तिथे अनुपस्थित नव्हते संपूर्ण दौऱ्यामध्ये. आता त्याच्यावर मी कसं काय सांगू, पक्ष त्यांचा, अध्यक्ष त्यांचे, भुजबळ त्यांचे. आता ते भुजबळला तुम्ही फोन करा, मी नंबर देतो. सर राहुल गांधींनी मध्यरात्री एक ट्विट केलं होतं की संसदेमध्ये ते जे काही विरोधामध्ये बोलत आहेत नरेंद्र मोदी असेल किंवा अमित शहा, त्यांना आता ईडीची कारवाई होईल अशी भीती आहे. ईडीची कारवाई होईल अशी त्यांना अजिबात भीती वाटत नाही. राहुल गांधी असतील किंवा आम्ही सगळे असतो, आता आम्हाला ईडी असेल किंवा ईडीला वापरणारे त्यांचे बॉसेस असतील, आम्हाला त्याची भीती वाटत नाही. म्हणून आम्ही लढाई करतो आणि बोलतो आहोत. राहुल गांधीचं ट्विट आपण काळजीपूर्वक वाचा, त्यांनी असं सांगितलं की मी ईडीचं स्वागत करायला तयार आहे, चहा बिस्कट त्यांना मिळतील माझ्या घरी आल्यावर, रेड्स टाकतील तेव्हा. माझ्या घरी तेव्हा ईडीचे लोक मला अटक करण्यासाठी आले होते तेव्हा मी देखील त्यांना उत्तम स्वागत केलं. त्यांना सकाळच्या नाश्त्याला वडापाव दिला, त्यांना आवडत होता वडापाव, मग जेवण दिलं दोन्ही वेळेला, त्यांचा पाहुणचार केला, आपलं कर्तव्य. राहुल गांधींना काही टिप्स देणार का मग? राहुल गांधीजी आणि आम्ही वारंवार एकमेकाशी बोलत असतो. राहुल गांधींनी याआधी सुद्धा ईडीच्या चौकशीला अनेकदा ते सामोरे गेलेले, किमान 50 ते 60 तास त्यांची चौकशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांना याचा उत्तम अनुभव. सर हिंदी में जानना चाहेंगे, राहुल गांधी ने ऐसा कहा है कि उन्हें जानकारी कि अब रेड होने वाली एजेंसी द्वारा उनके ऊपर जिस तरह से वो अब सवाल उठा रहे हैं, अरे मैंने सुबह इस बारे में मेरी बात रखी है. राहुल गांधी जो है लोकसभा के नेता प्रतिपक्ष है, लीडर ऑफ अपोजिशन है. राहुल गांधी ने देश में जो डर का और भय का माहौल था वो खत्म करने में बहुत बड़ा योगदान दिया है. आज लोकसभा में बहुत विपक्ष की ताकत बहुत बड़ी है. राहुल गांधी डरने वाले नेता नहीं है, हम सब उनके साथ हैं, चाहे राहुल जी हो, चाहे मैं हूँ, चाहे संजय सिंह हो, ऐसे बहुत से नेता हैं जिन्होंने ईडी से आमना सामना किया है और जेल तक जाकर हम आए हैं, तो हमें डर नहीं है.
ये पूजा खेड़कर के मामले के बाद यूपीटी जो है यूपीटी और 6 अफसरों के खिलाफ अलग अलग प्रोब इनिशिएट कर रहा है। यूपीटी सीधा सेंट्रल मिनिस्टर के अंदर प्राइम मिनिस्टर के अंदर आता है, तो क्या आपको लग रहा है कि खेड़कर का मामला हो या फिर अभी के जो जांच पड़ताल हो, इसमें डीओपीटी के अफसरों का कुछ गोलमाल हुआ होगा इससे पहले? देखिये, मोदी जी की सरकार जब से आई है तब से गोलमाल ही गोलमाल है ना, चाहे जुडिशरी हो, चाहे नीट हो, चाहे राजभवन हो, जहाँ जहाँ संवैधानिक संस्थाएं हैं वहाँ हर जगह पर गोलमाल ही गोलमाल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।